आओ सरकार, आइकता है ना? बोला काय म्हणताय? अहो इतके वर्ष तुमचंच ऐकते म्हणून इथपर्यंत संसार आलाय आपला. ओहो, अजून तुझा पुणेरी स्वभाव काही बदलत नाहीये. आले का? आले माझ्या माहेरावरती? बोला काय म्हणताय? हरिओम. आता शांतपणे ऐक, आज आपल्याकडे अतिशय मोठं व्यक्तिमत्व येणार आहे. हो अहो, जवळकरांकडे नेहमीच मोठे पाहुणे येत असतात. पण काय फायदा त्याचा? जवळकर कधी कोणाला जवळ करतायत का? अहो असं काय म्हणताय तुम्ही? ओ मला एक सांगा ना, कोणते मोठे पाहुणे येणार आहेत? बरं ऐक, प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकरराव झळके आज जवळकरांच्या घरी झळकणार आहेत. त्यांच्या मुलाला घेऊन येत आहेत आपल्या सईला बघायला. अगं बाई, खरंच की का? खरंच ग बाई, म्हणजे सईचं नशीब आज नक्की झळकणार बघा. देव माणूस आहे ते. नाही ते नाही नाही, हा खरंच देव माणूस आहे. अहो, देव माणसाला देव माणसंच भेटायला येतात की नाही? हरिओ. मग काय तर सरकार, तुम्ही आहात म्हणून सगळं नीट चाललंय आपलं. काहीतरीच बाई तुमच. पण आज एकदम छान तयार झालेली आहे. हो आहो, मी आपली तयार होऊन बसलेलीच बरं असतो. आणि काय हो, तुम्ही तयार कशी नाही झालात अजून? अजून छान काहीतरी झालं. पण 5 मिनिटात तयार व्हा ना, आता बेल वाजेल. अगदी 5 मिनिटात आलो. काय काय करायचं मी आता? मला बाकीची तयारी इकडे सांभाळ. हो शोधत आपण एकदाच आलो हे जवळकरांचे घर. चला बर झालं, पुण्याच्या पाट्या इथे पण दाराजवळील बेल एकदाच दाबावी, दोन वेळा दाबल्यास दरवाजा उघडणार नाही. सौ आशा जवळकर. बरोबर आहे, आहो दोनदा जर बेल वाजवली ना तर ते आपल्याला वाजवतील. बालकणी पडू नका. हो चला आई, मी वाजू का बेल? अरे बेल वाजव, पण बँड बाजा नको वाजव. हा दादाचं व्हायचं. बरोबर. अरे नमस्कार सर. नमस्कार. असू द्या. एवढं मोठं व्यक्तिमत्व आमच्या घरी आलंय हे आमचं खरंच भाग्य आहे. आम्ही आपले छोटे माणसं आहे, तुमचा पणाचा मोठेपणा आहे महाराज. या फारच छान. हे घर पाहिलं ना, नक्की एखाद्या चांगल्या कलाकाराचं घर असलं पाहिजे. काही म्हणत खरे सर, मी इंटिरियर डेकोरेटर काम करतो. अरे वा, पण काय छोटी मोठी कामं करतो बस. लक्षात आले बघितलं ना, लक्षात येऊन गेलं. आई घरच इतकं सुंदर आहे, तो मुलगी किती सुंदर असेल ना. हो रे सुंदर आहे, पण तुझ्यासाठी नाही रे दादा. माझ्यासाठी नाही दादाचं होऊ दे ना, करू येत की तुझ. कसा झाला प्रवास? व्यवस्थित झाला. काय त्रास नाही झाला? नाही रे बिलकुल नाही. आणि जवळकरांचं घर कोण माहित नाही हो, बरोबर जवळ आलो जवळकरांच्या. ही माझी पत्नी. अरे अक्षदा. अरे एक बर. ही आमची धाकटी मुलगी बरं का. सुंदर मुलगी ही का? तुला फारच घाई झाली बाबा. अरे ही लहान हा आमचा धाकटा मुलगा. मोठा मुलगा काही कामं निमित्त आलं नाही. आता मुलगी येईल. तुम्ही आहात व्यंगचित्रकार, व्यंग वगैरे काढू नका बरं का, आणि जास्त प्रश्नही विचारू नकात. हल्ली मुलींना नाही आवडत. अगं मी एक व्यंगचित्रकार आहे, गोष्ट खरी. मी फक्त कागदावर व्यंगचित्र काढणार आहे. सई ये बेटा. सर ही माझी मोठी मुलगी सई. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असले तर जरूर विचारा. ठीक आहे, आपले परवागे आहे ना. हो अरे मग विचारतो की. हो हो जरा जपू. हा सर विचारा. हो हो. तुमचं नाव काय आणि शिक्षण किती झालं? मला वाटतं मी तुम्हाला बायोडेटा पाठवलाय ना, त्याच्यात सगळं लिहिलेलंच आहे. पण तरी तुम्ही विचारत असाल तर मी परत सांगते. मी सई आत्माराम जवळकर आणि मी इंजिनिअरिंग केलंय. अरे वा,
छान. समजा कल्पना करा, उद्या तुम्ही आमच्या सुनबाई झालात, सुनबाई म्हणून आमच्या घरी आलात, आणि नेमकं त्याच वेळेस जर 3-4 पाहुणे आले आणि त्याच वेळेस आपल्या घरामध्ये तेल तिखट मीठ चहा साखर दूध असं काही नसलं तर तुम्ही काय कराल? काय करेन? अहो, ज्या घरात चहा साखर दूध तेल तिखट मीठ अशा बेसिक गोष्टीच नसतील अशा घरी मी लग्न कशाला करेन ना. असं छोटू मी आपलं सहज गमतीने बोललो. मी पण गमतच केली. अरे वा. जाऊ द्यावं काकू, मला काही वाटत नाही. तुम्हाला काय काय आवडतो? मला ना शेपूची भाजी खूप आवडते. अरे वा, छान छान. आणखी काय काय आवड म्हणजे मला काय विचारायचं होतं, तुम्हाला काय आवडतं म्हणजे तुम्हाला काय काय येतं, कुठल्या गोष्टीची आवड आहे, कुठले खेळ येतात, या दृष्टीने विचारतो. अच्छा अच्छा. मला ना शिवणकाम भरतकाम विणकाम हे असलं काही येत नाही. मला ना क्रिकेट बॅडमिंटन व्हॉलीबॉल हे असले सगळे खेळ खेळायला खूप आवडतात. वा वा वा. तुम्ही नोकरी करणार, नोकरीचा जो पगार आहे तो आमच्या आपल्या घरातल्या प्रपंचाला चालवण्याकरता तो सर्व आमच्या स्वाधीन कराल ना? का तुमच्या मुलाला इतकाही पगार मिळत नाही का की आपला घर खर्च चालणार नाही? तुम्ही आमच्या घरी आलात, मला आणि आमची सौ म्हणजे सासू सासऱ्यांना तुम्ही सांभाळणार ना? महाराष्ट्रात वृद्धाश्रम कमी नाही आहेत का? बापरे, ऐकलं का? अशा या जवळकरांच्या मुलीला कोण जवळ गेलो? अवघड आहे का? अवघड म्हणजे काय? आपण आपल्या हा काढून बाहेर ठेव. जाऊ देव, विवेकला मिळतील अजून बऱ्याच. हो अशा मुलीना नमस्कार. हो सैचविषय जर होत नसताना हा विषय घेण्यात काय झाले? सॉरी पण मी बाबांना विचारल्याशिवाय कुठेच जात नाही. अरे थांब रे राजा, फारच घाई झाली आहे तुला. चला निघाव म्हणते मी आता. काय हरकत नाही, निघूया. जवळकर साहेब निघतो मग आम्ही आता. चला बाई, परवानगी द्या आम्हाला जाण्याची आणि लवकरच आमचा निर्णय कळवतो आम्ही. हो चालेल. कसं आहे ना, लग्न जमणं न जमणं हे सगळे योगायोगाच्या गोष्टी आहेत. पण तुमच्यासारखा एवढा महान कलाकार आज आमच्या घरी आला हे आमचं मन भाग्य. धन्यवाद. तुमचा मनाचा मोठेपणा आहे महाराज. इथे येऊन आम्हाला आनंद वाटला, तुमचा आदर तिथे म्हणून विणलं चांगलं आहे. हा सगळं का असेल? काय हा बोला सर. गंगर नमस्कार. तेवढं अक्षतासाठी बघा. अरे बापरे, नक्की ना मोठी जर जमून दे मग तुम्हाला कळतो. पण आम्ही पुन्हा येऊ वाट बघतो. हो बर आहे. काय ग एवढं छान तयार झालंय आणि मुलगा झाला नाही ना बघायला? नाहीतर काय ग, माझी पण सकाळपासून बघितलं की तकपत झाली होती, एवढी मी पण तयार झाले. काय झालं शेवटी? माझी पण तयारी वायाच गेली. आई मला तर वाटलं होतं लहाना तरी चांगला असेल, पण त्याचं काय चाललं होतं? माझ्यासाठी बघ, माझ्यासाठी बघ, तो तर एक नंबर नमुना निघाला. जरा हटके या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा. आमच्या या मालिकेचे वेगवेगळे भाग बघण्याचा आनंद जरूर घ्या.